निश्चितच आम्ही याच्यामध्ये यशस्वी होऊ असा आमचा ठाम विश्वास. नमस्कार मित्रांनो, वेलकम टू लक्ष्मीपुत्र ब्लॉग्स. मित्रांनो, आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझी शाळा, सुंदर शाळा. आज मी सोलापूर जिल्ह्यातील एक नंबर शाळा, अतिशय स्वच्छ सुंदर अशी शाळा मी तुम्हाला दाखवणार आहे. बघूया ती शाळा कसं आहे, व्यवस्थापन कसं आहे, तिथले मुलं कसं आहेत, ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. चला आता ह्या शाळेची हा एंट्री गेट आहे, तर तुम्ही बघू शकता शाळेची आता जेवणाची सुट्टी झालेली आहे. तर जिल्हा परिषद प्राथमिक मराठी कन्नड उर्दू शाळा आहे, सलगर तालुका क्लॉट, जिल्हा सोलापूर. तर आपण बघूया शाळेत एंट्री करूया. बघू काय रे, जेवणा सुट्टी जाय का? जेवणा जेवण सुट्टी आहे. काय काय जेवला? अरे बोल की. अरे बघा पोरा कसं पळत. काय रे, किती वेळा तू दुसरी? तू पहिली? काय आता बाहेर कशाला आले तुम्ही? पाणी प्यायला. ओके, जेवण पाणी झालं. ठीक आहे, कुठं बरं. हे बघा मित्रांनो, आमच्या सोबत इयत्ता सातवीचे मुली उभा आहेत. मित्रांनो बघा, आमच्या सोबत आहे इयत्ता सातवीचे विद्यार्थी, तर त्यांच्याशी थोडा डिस्कशन करूया. कितवीला आहे तुम्ही? सहावीला आहे का? कोण सातवीला कोण? ओके, मग शाळा कशी आहे तुमची? चांगलं आहे. मग आता सध्या कसे बाहेर कशाला आले तुम्ही? जेवण जेवण सुटलं आहे. जेवण झालं तुमचं? काय काय जेवण केले? भात आमटी घरून आणलं काय? इथून शाळेत दिलेलं आहे. दररोज येतात? दररोज वेगवेगळे? दररोज वेगळे तर दररोज एकच येतात? गुड गुड. ओके, धन्यवाद धन्यवाद. मुलगी वाचवा, मुलगी शिकवा, हे बघा इथं मुली वगैरे आहेत आणि त्यांना शोभेल अशी ही वाक्य इथे लिहिलेले आहेत. तंबाखूमुक्त शाळा आहे. या शाळेच्या 100 यार्ड परिसरात सिगरेट आणि तंबाखू उत्पादन विकण्यास बंदी आहे. तर मित्रांनो, आमच्या सोबत आहेत आमच्या शाळेतील काही मुली, तर ते त्यांच्या शाळेबद्दल 2 शब्द बोलतील. माझी शाळा खूप छान आहे. माझ्या शाळेत दुपारी जेवण छान देतात. माझ्या शाळेत परस्पराग आहे. माझ्या शाळेत स्वच्छताचे उपक्रम चालू आहे. माझ्या शाळेत रोज प्रार्थना घेतात. माझ्या शाळा रंगबेरंगी आहे. आपली शाळा लई छान आहे. तर मित्रांनो, मी आता तुम्हाला दाखवणार आहे या शाळेतील मुख्याध्यापकांचे कक्ष, ते क्लासरूम कशी आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर कक्ष, मुख्याध्यापक कार्यालय. चला, नमस्कार सर. नमस्कार. तर आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आहेत सर, आपलं नाव काय सर? माझं नाव दत्तात्रय काशीनाथ पोतदार. प्रत्येक वर्गामध्ये एक कपाट, एक टेबल, एक खुर्ची आणि अतिशय सुंदर असं रंगीत भावनेची टीव्ही आणि आमच्या कार्यालयामध्ये उर्वरित 2 कपाट, 2 टेबल, खुर्च्या वगैरे इथं अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांचं सहकार्य लावले. बरोबर. आणि याला सोडून हे दगडी भिंत आहे. साधारणपणे आम्ही या इथं प्रॉपर असलेल्या आम्ही पॅटर्न विचारलं तर दगडी भिंतीवरती चित्र वगैरे येणार नाही. बरोबर. परंतु आम्ही ज्या गुजरातच्या त्या पेंटरला बोलवलं व्यवस्थित असं रंगरंगोटी करू, ते आम्हाला जे आवश्यक आहे त्याप्रमाणे वगैरे चित्र वगैरे काढलेलं आहे. छान. आणि प्रत्येक ह्याला वर्गाला असेल किंवा कार्यालयाला असेल आणि आपल्या देशातल्या ज्या महान महिला ज्या दिवंगत असतील किंवा हे सध्या असतील त्यांची नावं प्रत्येक पक्षाला आम्ही दिलेलं. ओके. आता इथं गान सम्राज्ञ लता मंगेशकर पक्ष म्हणून मुख्याध्यापक कार्यालयाने दिलेलं. बरोबर. आणि हे दररोज हे आमच्याकडे एक उपक्रम आहे. ओके. हे विद्यार्थी स्वतः ओके पेपर घेतात, त्याच्यामध्ये सुविचार तारीख वार सूर्योदय सूर्यास्त आवश्यक जी माहिती आहे. बरोबर. ते दररोज ते सातवीच्या विद्यार्थ्यांच्या त्या गटाप्रमाणे ते दररोज लेखन दररोज हा एक चांगला उपक्रम. ओके. आणि हे असे आमच्या वर्गखोल्या आहेत. ओके. आता तुम्हाला सातवीचा आता हे सरोजिनी नायडू कक्ष. ओके. सरोजिनी नायडू कक्ष या वर्गाचा विशेष काय सर? सातवी या वर्गात चालू आहे का सगळे? हो, हे सगळे चालू आहे. सगळे चालू चालू आहे टोटली. हे जे आहे चहा पिल्यानंतर आपण जे टाकतोय ओके
त्याच्यापासून हे एवढा सुंदर असं हे तयार केलेलं आहे. आणि आमच्या वर्गामध्ये हे असे डबल साईज त्या साईजचे हे व्हाईट बोर्ड ज्याच्यामुळे डस्ट ॲलर्जी असेल विद्यार्थ्यांना त्रास होतोय याच्याबद्दल ते लेखन वगैरे करायचं त्याच्यामुळे काही डस्ट ॲलर्जी होणार नाही आणि प्रत्येक वर्गामध्ये अतिशय स्फूर्तीदायक असेल ते आपले सुविचार लेखन असेल. आणि आमच्या शाळेमध्ये कोणीही जरी आपले बाहेरचे कोणी अधिकारी किंवा पदाधिकारी आले त्यांच्या भेटीसाठी आम्ही कुठलंच हे न वापरता आमच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले असेल पुष्पगुच्छ वगैरे आम्ही कागदापासून बनवले तेच गट कार्य चालू आहे. ओके ओके कशाचे फुलं आहे कागदाचे फुलं हे काय आहे पाळणा कुणी बनवले आलिया तू बनवली बघू दर बघू प्रत्येक वर्गात आरसा टंगवा पावडर तेलाचा डब्बा असेल ओके डस्टबिन असेल सुकली स्वच्छतेच्या बाबतीत ज्या ज्या काही गोष्टी आवश्यक आहेत एखादा मुलगा तो घरी घरातनं येताना तो तेल लावायचा विसरला पावडर लावायचा विसरला नेल कटरपासून सगळे साधनं या ठिकाणी आणि दर शुक्रवारी सरस्वतीची पूजा ओके आणि ते ठरवून दिलेले त्याप्रमाणे ते पूजा वगैरे करतात आणि सॅनिटायझर असेल किंवा आपण त्यांनी कुठल्या त्याच्यासाठी जाऊन आले तर स्वच्छतेच्या संदर्भातलं अतिशय चांगल्या पद्धतीने ते हातात. हा वर्ग आता सध्या आहे सहावीचा हाच वर्ग आम्ही अजिबात लेखन वगैरे न करता का राखी ठेवलं याचं कारण याच रूम मध्ये आम्हाला कॉम्प्युटर लॅब तयार करायचं ओके त्याच्यामुळे एक 8 दिवसात ते फर्निचरचं वगैरे काम चालू होईल आणि नंतर हा वर्ग दुसऱ्या वर्गामध्ये शिफ्ट करायचा आहे. ओके त्याच्यामुळे प्रत्येक वर्गामध्ये हे सगळं अपडेट असेल विद्यार्थ्यांचं बॅग ठेवण्यासाठी ते कबर्ड असेल टीव्ही आहे फर्निचर आहे आणि मोठं हे व्हाईट बोर्ड आहे वॉच पण आहे आणि बेंच वगैरे नाही का नाही नाही आम्ही का ते बेंच एक सांगतो तुम्हाला विद्यार्थी आणि शिक्षकामध्ये जी अंतरक्रिया घडायला पाहिजे ओके बेंच मुळे घडत नाही परंतु आमचे शिक्षक ज्या वेळेला आता शिकवतील हे मुलं असं राऊंड करून बसतील आमचे शिक्षक मध्ये बसतात त्याच्यामुळं शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामधलं अंतर कमी व्हावं म्हणून आम्ही बेंच ऐवजी आम्ही अशी बैठक व्यवस्था आणि मुलांना सुद्धा हेच पसंत आहे. आणि उन्हाळ्यामध्ये या कूलरमुळे अतिशय थंड स्वच्छ आणि शुद्ध पाणी त्या विद्यार्थ्यांना भेटणार उपलब्ध आहे. धन्यवाद. आणि दुसरे आम्ही विद्यार्थ्यांना कोरोनाच्या कालावधीमध्ये की बाबा बऱ्याच लोकांचे जे प्राण गेले कशामुळे गेले मग विद्यार्थी सांगितले नाही कोरोनामध्ये ते ऑक्सिजन कमी पडला त्याच्यामुळं प्राण गेले मग ऑक्सिजन कोण देत आहे ज्या वेळेला ते कोरोनामध्ये ते सिलेंडर वगैरे लावायचं ऑक्सिजन कोण देतात झाडं मग आपण झाडं लावायचं का नाही लावायचं बरोबर मग त्यांनी ठरवल्यानंतर जे वड असेल पिंपळ असेल कडुलिंब असेल यासारख्या जे बाजारमध्ये 110 रुपये असलेले रोपं आम्ही त्यावेळेला त्या आमचे वन अधीक्षक आहेत पाटील साहेब त्यांना विनंती केली आम्हाला 100 झाडं पाहिजेत म्हणून ते 100 झाडं आणले आणि एक विद्यार्थी एक झाड याप्रमाणे त्यांना दत्तक देऊन आम्ही 110 झाडांची लागवड केली त्याच्यामध्ये जवळजवळ किती 85 झाडं आमच्याकडे आता सध्या आहेत आणि पाण्याची कमतरता असताना सुद्धा परसबाग आणि झाडं हे सगळं तुम्हाला या परिसरामध्ये नजरेला पडतील अतिशय सुंदर आहे सर हा परिसर आहे आणि ज्या वेळेला शिवसाहेबांनी सांगितलं पेवर ब्लॉक्स बसवण्यासाठी ते आता पेवर ब्लॉक बसवण्यासाठी सगळं आता काम चालू आहे ते आणि तुम्ही बघताय परिसरामध्ये सगळं सुविचार आहे सर पर्यावरण रक्षणाचे असतील त्यांना चांगल्या संस्काराचे असतील बरोबर प्रत्येक ह्याच्यातले आम्ही सुविचार लिहून काढले.
सर ते गेट तसंच राहणार का बांधणार आहे सर? नाही नाही, ते स्लाइडिंग गेट बसवायचं आहे. ओके, ते जरा कारागिरी येणार आहे, कारण काय ह्याचं लेवल कळणार नाही. हा बरोबर, हे जे पेवर ब्लॉक्स लेवल कळल्यानंतर. नमस्कार सर. ते गेट बसवायचं आणि हे वर्ग आहे. चला वर्गामध्ये ते आमचे पण शिक्षक आहेत. आम्ही लहान असताना आम्हाला पहिल्यांदा आले होते. मित्रांनो बघा, हे आमचे चौथीला पाचवीला होते शिक्षक. आम्हाला पाचवीला आमचे शिक्षक होते हे चनपटणे सर आहेत. तर धन्यवाद सर. हे डिजिटल. ओके, प्रत्येक वर्गामध्ये सगळे तक्ते वगैरे डिजिटल. प्रत्येक खिडक्यांना पडदे आणि स्वच्छतेच्या बाबतीतलं प्रत्येक वर्गामध्ये तुम्हाला अपडेट दिसेल. ज्या त्या वर्गाप्रमाणे ते अभ्यासक्रम डिजिटल हे करून घ्यायचे. अतिशय सुंदर बनवलं सर तुम्ही हे. आपलं रूम मस्त आहे, सगळं वाचता येते. आणि विशेष म्हणजे आता तुमच्या नजरेस पडेल, एक सुद्धा विद्यार्थी गैरहजर नाही आणि एक सुद्धा विदाऊट युनिफॉर्म नाही. ना सर्वांना बर बर. आता तुम्हाला वाचायला लावतो. वाचता का? कुठे मशात काय रे हे काय लिहिले? क्रिकेट. बस तू हे काय लिहिले बेटा? फुटबॉल. शाबाश. तू रे हॉकी. शाबाश. ज्ञानेंद्री किती आहे तर? पहिलं ज्ञानेंद्री कोणता? डोळा. दुसरं? तिसरं? काय? चौथं? आणि पाचवं? पंचा कुठं आहे? शाबाश. जी आहे त्याच्यामध्ये आता इथं स्थानिक ग्रामपंचायतीकडेच खूप मोठी पाण्याची समस्या आहे. 15 दिवसाला एकदा पाणी येत आहे. त्याच्यामुळे आमचे विद्यार्थी बॉटल असेल किंवा ज्या वेळेला पाणी सुटेल तसंच आमचं हे परसबाग जगवत आहे. आता याच्यामध्ये हे मिरची आहे, वांगी आहे आणि या परसबागेमध्ये सगळ्या प्रकारच्या औषधी वनस्पतींची लागवड केली आहे. त्याच्यामध्ये तुळस असेल, लिंबू असेल किंवा कोळपड असेल या इकडे. आता याच्यामध्ये हे ऑक्सिजन देणारे खूप मोठे झाड आहे. ओके, त्याची जोपासना या विद्यार्थ्यांनी सेंद्रिय खताचा वापर करून. बरोबर. ज्याच्यामध्ये शेणखत असेल किंवा राख असेल असं टाकूनच या झाडाची जोपासना करतायत. एक विद्यार्थी एक वृक्ष, याच्यामुळे खूप मोठं त्या विद्यार्थ्यांनी वृक्षांची जोपासना केली. टोमॅटो पण लावले. आमच्या मध्यान्ह भोजनामध्ये जे आवश्यक आहे त्या सगळ्या भाजीपाल्यांचा वापर आम्ही या ठिकाणी करतोय. टोमॅटो हे पोषण आहार मध्ये जे लागतंय आम्हाला, वांगी असेल, टोमॅटो असतील. आणि मागच्या ह्याच्यामध्ये आम्हाला ज्या वेळेला तपासणी आता पाण्यामुळे अडचण झालेली. ओके, म्हटलं तर इथं पिकवलेला भाजीपाला इथंच आम्ही वापरतो. हा, अतिशय छान आहे सर. एक स्वयंपाकगृह आहे का सर? हे आमचा स्वयंपाक किचन सर. आणि हे खूप मोठ्या चांगल्या प्रमाणात हे आम्हाला सगळ्यात जास्त आनंद याचा आहे. जेवढे झाडं मोठी आहेत ते सगळं पूर्ण बसवले. एक एक दोन वर्षामध्ये हे परिसर आता खूप मोठा, अतिशय शांत शांत सुंदर स्वच्छ राहील. स्वच्छ राहील. हा, तशी आता नीट आणि क्लीननेस मध्ये अतिशय सुंदर. बघा, एकदम मस्त आहे. सुंदर आणि स्वच्छ सगळ्यात महत्वाचं. आमच्या शाळेत येणारे मुलं हे अनुकरणी. ओके, ज्याला ज्या मुलांना सुंदरता आवडते. ओके, किंवा जे चांगलं आहे ते मनाला भावते त्याच्यासाठी प्राधान्याने आम्ही टीम वर्क. सगळे शिक्षक टीमवर्क फार इम्पॉर्टंट आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला जाणवत असेल प्रत्येक विद्यार्थ्यांची शिस्त. ते बाहेर चपला रांगेत लावले असतील किंवा स्टँडवर सोडता किंवा विद्यार्थी आता तुम्ही वर्गात गेल्यानंतर तुम्हाला दिसेल. We'll be right back.
याच्यामध्ये जे आहेत त्यांचं काही म्हणजे दप्तराचं ओझ कमी करणे याच्या संदर्भात त्यांना कपाट वाटून दिले. त्या त्या ह्याच्यामध्ये त्यांचा जे लागणारे नाही ते साहित्य त्या ह्याच्यामध्ये ठेवतील. ओके हां वर स्वच्छता गट त्याच्याप्रमाणे बारानुसार त्याचा गट पूर्ण स्वच्छता करतात. सुंदर छान आहे मॅडम सगळं करतात ना व्यवस्थित. गुड आफ्टरनून. हे काय आहेत हे तरंगचित्र म्हणजे तरंगामधून आपल्याला काय इंद्रदेव वर बघितलं तर अतिशय सुंदर मस्त ही सजावट जी आहे बघितलं ना टीव्हीच्या भोवती. ओके विद्यार्थी स्वतः तयार करून असे आणि सगळे 99% नाही 100% युनिफॉर्म स्वच्छ. हे काय लिहिले सांग. माझे नाव श्रावणी आहे. या जागेत तुझं नाव सांगायचं श्रावणी आहे. माझ्या गावात बस येते. अगदी बरोबर. व्हॉट इज युअर नेम. माय नेम इज ज्ञानेश्वरी. व्हॉट इज युअर फादर नेम. माय फादर नेम इज परमेश्वर. व्हॉट इज युअर मदर नेम. माय मदर नेम इज लक्ष्मी. लक्ष्मी. व्हॉट इज इट. व्हॉट इज दिस. What is this? Fan. What is this? Table. What is this? Chair. What is this? Window. What is this? Door. Door. बघितलं सर अतिशय उत्तम आहे. परसबाग राखायचं. ओके हां हां. परसबाग केवळ पाण्याच्या टंचाईमुळं हां परसबाग आता सध्या कसं आहे. ओके आणि जे आता कांद्याचे प्लॉट काढले. ओके मेथी काढला. हां पालक काढला. पुन्हा त्याची लागवड केलेली. ओके तो पाण्याची खूपच मोठी गंभीर समस्या आहे. बरोबर बरोबर. परसबाग एवढं हे आपलं झाडं होतं आणि परसबाग वेगळं आहे का सर. परसबाग आणि परिसर दोन्ही परिसरामध्ये आहे. ओके हां. आता हे आमच्याकडं स्वच्छताग्रहाचे जे युनिट आहे. ओके हां. स्वच्छताग्रह बरोबर. ते मुलं आणि या मुलींसाठी हा परिसर सुद्धा आम्ही स्वच्छ करून घेतो. मुलं आणि मुलीसाठी सेपरेट. आपलं लेफ्ट साईडला मुलींचं आणि इकडे मुलांचं. ते मुलगा येतोय बघा. बरोबर. स्वच्छताग्रह त्याला पाणी व्यवस्थित त्याचं आहे. ओके त्याच्यानंतर इथे एक मुलांसाठी आणि शिक्षक स्टॉक असं आणि हे मुलं परिसर स्वच्छता करतायत. यांचे नंबर यांचे आज. आज त्यांना स्वच्छतेचा दिवस आहे. ओके स्वच्छता करत आहे. बरोबर बरोबर.
आणि मुलांसाठी स्वच्छताग्रह. या गटामध्ये सगळं पूर्ण लागवड करणे, भाज्या निवडणं, त्याच्या बियाणं आणणे किंवा सेंद्रिय खत टाकणं आणि हे सगळे मोठमोठे झाडं जे आहेत त्या सगळ्या विद्यार्थ्यांनी लावलेलं आहे. विद्यार्थ्यांनी एक विद्यार्थी एक झाड या योजनेमधनं एवढी मोठ्या झाडा या ठिकाणी बसलेले आहेत व्यवस्थित. सुंदर झाड आहे आणि याच्यामध्ये आता कसं हे प्लॉट आता काढल्यानंतर मेथी चुका पालक असे वेगवेगळ्या पालेभाज्यांची पुन्हा लागवड केलेली आहे आणि याच ह्याच्यामधनं आम्ही पिकवलेला भाजीपाला शालेय पोषणासाठी आम्ही वापरतो. नमस्कार, माझे नाव मनोज श्रीशल मित्र, शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा सलगर. आमच्या शाळेच्या परसबागेत आम्ही वांगी आणि वांगी टोमॅटो आणि मिरचीचे झाड गवतीच्या आणि ते मिरचीचं बिया लावले आहे. त्याचा उपयोग आम्ही शालेय पोषण आहारामध्ये नियमितपणे करतो. गुड, धन्यवाद. आणि ते तिकडचे काय मिरची आहे मुळ पण तुम्ही दररोज करता, स्वच्छता करता का बेटा? गुड. एक आमचं कसं आहे, आमच्या सगळ्या सहकाऱ्यांचा आमचा एक प्रयत्न असा आहे, विद्यार्थी केंद्रित शिक्षण बरोबर, विद्यार्थी त्याच्यामध्ये पारंगत झाला पाहिजे, फक्त आम्ही त्याला प्रोत्साहन देणं बरोबर, परंतु प्रत्येक बाबतीमध्ये फक्त केवळ शाळेत आलं की फक्त त्यांना अभ्यास अमुक याच्यावरतीच न ठेवता तो सगळ्या बाबतीत तरबेज झाला पाहिजे याची शिकवण आमच्याकडे खूप मोठ्या पद्धतीने आम्ही त्याला देतो. एक्सपर्ट राहिलं पाहिजे, एक्सपर्ट ऑलराऊंडर ऑल ते तुम्ही करतच आणि दिसते. आणि याच्यासाठी आम्ही काय केलंय तुम्हाला सांगतो, ह्या मुलांना बँकेच्या व्यवहाराची माहिती पाहिजे, मग बचत बँक काढली, मग या मुलांना घेऊन आमच्या भारती सर त्या बँकेमध्ये व्यवहार कसे चालतात, पैसे भरणे कसे, काढणे कसे, ही सुद्धा माहिती दिली गेली. त्याच्यानंतर आमच्याकडे बँक ऑफ इंडियाचे जे अक्कलकोट शाखेचे उपप्रबंधक आहेत बरोबर, त्यांनी इथे येऊन आमच्या विद्यार्थ्यांना सुद्धा मार्गदर्शन केलं, बँकेचे व्यवहार कसे, काय काळजी घ्यावी, फोन पे अमोक तमुक या संदर्भातलं काय काय आपण काळजी घेतली पाहिजे याच्या संदर्भातलं एक व्याख्यान ठेवलं. तुम्ही घरी जाऊन तुमच्या आई वडिलांना भावांना वगैरे याची माहिती द्या, याची चर्चा करा म्हणून असं एक व्याख्यान ठेवलं. आणि त्याच्यानंतर शाळेत प्रत्येक येणारा विद्यार्थी केवळ शिक्षण म्हणजे पुढे नोकरी करणे बरोबर हाच हेतू असू नये, करेक्ट, तुम्हाला वेगवेगळे व्यवसाय करता आले पाहिजे, त्याच्यामध्ये शेती असेल, दुसरा दुग्ध व्यवसाय असेल, अनेक गोष्टी आहेत बरोबर, मग त्याची सुद्धा जाणीव झाली पाहिजे आणि त्या पद्धतीने त्यांची वाटचाल झाली पाहिजे. म्हणून पुण्याचे ते उद्योग उपसंचालक पाटील आणि आपल्या इथल्या सोलापूरचे उद्योग निरीक्षक पटेल शेख सर त्या दोघांचंही ते व्याख्यान ठेवलं, त्यांनी तासभर या विद्यार्थ्यांना आम्हाला मार्गदर्शन केलं, त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी आम्ही विद्यार्थ्यांना जेणेकरून त्यांना कल्पना असली पाहिजे याच्या संदर्भात. मग त्याच्यानंतर म्हणजे ह्याच्यामध्ये तुमचं फार मोठं वाटा आहे सर, तुम्ही एवढं मोठं काम करत आहे म्हणजे काहीतरी तुम्ही नाही नाही आमचं हे कामच आहे, शेवटी नोकरी आहे त्याच्यामध्ये, नोकरी नोकरी न मानता थोडंफार काही आपण समाजाचं म्हणा विद्यार्थ्यांचं जे देणं लागतोय ते समजून आम्ही करतोय. त्याच्यानंतर आमच्याकडे पाचवी सहावी सातवीच्या काही मुली मोठ्या असतात त्या मुलांनी त्या पिरियडच्या दिवसामध्ये काय काळजी घ्यावी बरोबर, त्याची निगा स्वच्छता कशी राखावी याच्या संदर्भातले आमचे वैद्यकीय अधीक्षक आहेत शिरवळच्या कांते मॅडम त्यांना आणून त्यांचं एक लेक्चर ठेवला. त्याच्यानंतर आता आजकाल सगळ्यात महत्वाचा लठ्ठपणा आणि मधुमेह बरोबर याच्या संदर्भात जी काळजी घ्यायला पाहिजे त्याच्या एक सीएचओ बाबण मॅडम यांचं एक लेक्चर ठेवला आणि नजीकच्या काळात भास्कर पाटील म्हणून जे आपले शुगर तज्ज्ञ आहेत त्यांचं एक व्याख्यान आम्ही ठेवणार आहे पुढच्या आठवड्यात. ओके, जेणेकरून जेवढं शक्य आहे तेवढं विद्यार्थ्यांना द्यायचं आणि आमचे विद्यार्थी तयार होतील या दिशेने आमच्या सगळ्या शिक्षकांची आमच्या शाळेची वाटचाल निश्चितच आम्ही याच्यामध्ये यशस्वी होऊ असा आमचा ठाम विश्वास. धन्यवाद धन्यवाद सर, अतिशय आपण आलात आमच्या शाळेचा संपूर्ण परिसर बघितलात, आमच्या विद्यार्थ्यांचं आमच्या शिक्षकांचं वैयक्तिक माझं कौतुक केलात, याबद्दलही आपले मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद सर. मित्रांनो, आतापर्यंत मी तुम्हाला जे काही दाखवलेलं आहे आणि जी आपली शाळा आहे ही आपली म्हणण्यापेक्षा माझी शाळा आणि सुंदर शाळा सोलापूर जिल्ह्यातील अतिशय एकदम स्वच्छता आणि नुसतं स्वच्छता नाही तर इथं भरपूर काही तुम्हाला शिकायला भेटतं, भरपूर काही बघायला भेटतं. एक प्रकारे एक मोटिवेशनल स्कूल आहे हा, नुसतं स्कूल नसून हा एक मोटिवेशनल स्कूल आहे. तर तो स्कूल कुणी बनवलं आणि कुणी तयार केले तर आपले सर आहे तर पोद्दार सर. तर एवढं छान आणि मला एवढं असं भारी वाटलं कारण मी लहानपणी इथं शिकलेलं आहे, हीच माझी शाळा आहे, म्हणून मी माझी शाळा सुंदर शाळा बोलतो आहे आणि या शाळेत मी शिकलेलं आहे. तर तेव्हाचं आणि आत्ताचं जमीन आसमान फरक या सरांनी केलेला आहे, भिंत तेच आहे
तर त्या भिंतीला आकार सरांनी वेगवेगळ्या पद्धतीने दिलेले आहे. तर तुम्ही एक प्रकारे तुम्हाला इथं आले की असं वाटेल खरंच काय सर आहे, काय त्यांचे कल्पना आहे, काय आयडिया आहे, काय विचार आहे. तर मित्रांनो अतिशय मलाही वर्ड नाही बोलायला, कारण बोलायचं सर भरपूर बोलावं लागतं. समय लक्षात ठेवून मी सरांसाठी एवढंच बोलू शकतो, सरांनी जे काही केलं ते अतिशय सुंदर आहे. अशी शाळा एवढे सुंदर आणि एवढे नीटनेट का एवढी टॉप, आणि त्यामुळे नुसतं शाळा टॉप नसून स्वच्छ नसून त्यामध्ये मुलं जे भरत आहेत, मुलं जे आहेत त्यांना योग्यशी ते संदेश देत आहेत, योग्यशी शिक्षण देत आहेत, ते महत्त्वाचं आहे. कारण वर बघितलं तरी तुम्हाला अक्षर दिसतील आणि खाली बघितलं तरी तुम्हाला अक्षर दिसतील, आणि स्वच्छता हीच त्या सरांची एक ठाम एक ध्येय आहे. आणि सरांनी ते ध्येय पुढं ठेवून भरपूर काही त्यांनी प्रोजेक्ट या शाळेत आणलेलं आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही म्हणा फ्री युनिफॉर्म म्हणा, बॅग्स म्हणा, आणि कम्प्युटर आणलेलं आहे, मोठे मोठे डिजिटल बोर्ड आहेत आणि नोटबुक्स आहेत, भरपूर काही त्या सरांनी त्यांच्या प्रयत्नांनी त्यांनी शाळेला आणलेलं आहे. गावकरी मंडळ अतिशय त्यांच्या या कार्याबद्दल ऋण असतील आहेतच, आणि सर असंच चांगलं सतत कार्य करत राहो, आणि जो फ्युचर आहे, जे मुलांचे भविष्य आहे, ते नक्कीच योग्य प्रकारे योग्य दिशेने जातील अशी मी आशा अपेक्षा करतो. आणि सरांच्या भावी कामास हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद सर. धन्यवाद.